आपण अपूर्णांक पाठातील नमुना प्रश्न पाहत आहोत त्यातला पहिला आणि दुसरा प्रश्न पाहिला आहे आता आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत तिसरा प्रश्न पहा नमुना प्रश्न तीन प्रश्न आहे एक पूर्णांक एकोणीसशे चाळीस अधिक तीन छेदस्तानी आठ वजा एक पूर्णांक सतरा छेद वीस बरोबर किती म्हणजे संक्षिप्त रूप द्यायचं आहे याला किंवा हे सोडवायचं आहे अशा पद्धतीचा प्रश्न आल्यानंतर यामध्ये बेरीज वजावाकी आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक साधा अपूर्णांक यांचं मिश्र उदाहरण हे दिलेलं आहे यातील अगोदर अपूर्णांक पहा जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत त्यांचं साध्या अपूर्णांकात रूपांतर करून घ्या म्हणजे सगळे सर्व अपूर्णांक हे साधे अपूर्णांक तयार होतील पहिला अपूर्णांक एक पूर्णांक एकोणीसशे याचं साध्या अपूर्णांकात रूपांतर करा आपण पाहिलं आहे की कशा पद्धतीने हे रूपांतर केलं जातं पूर्ण संख्येचा आणि छेदस्थांच्या संख्येचा गुणाकार आणि अंशस्थांच्या संख्येसोबत त्याची बेरीज आणि छेद पुन्हा जशाच तसा या पद्धतीने आपण साध्या पूर्णांकात रूपांतर करतो चला तर पाहूया दुसऱ्या स्टेपला चाळीस आणि एकचा गुणाकार चाळीस एक चाळीस चाळीसमध्ये एकोणीस प्लस केले एकोणसाठ आले एकोणसाठ छेदचाळीस हा साधा अपूर्णांक मिळेल प्लसचं चिन्ह जशाच तसं दुसरे तीन छेद आठ जशाच तसे पुन्हा वजाचं चिन्ह जसेच तसं आणि शेवटचा अपूर्णांक एक पूर्णांक सतरा छेद वीसचंही पुन्हा साध्या अपूर्णांकात रूपांतर म्हणजे साधा अपूर्णांक तयार करायचा वीस आणि पूर्णांक संख्या एक यांचा गुणाकार वीस एक वीस वीसमध्ये सतरा प्लस केले वीस अंदा तीसात सदोतीस सदोतीस छेद वीस अशा पद्धतीनं ही दुसरी स्टेप आपल्याला मिळते तिसऱ्या स्टेपमध्ये पहा तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला ह्या दुसऱ्या स्टेपमध्ये जे अपूर्णांक मिळालेत ते अपूर्णांक अपूर्णांकाचे छेद पहा कारण बेरीज आणि वजाबाकी करताना अपूर्णांकाचे छेद समान असणं गरजेचं असतं आपण दोन्ही क्रिया एकदमच करणार आहोत त्याच्यामुळं त्यांचा छेद समान असणं गरजेचं आहे त्यात पहा पहिल्या अपूर्णांकाचा छेद चाळीस दुसऱ्याचा आठ आणि तिसऱ्याचा वीस आहे यातला सगळ्यात मोठा छेद असणारी संख्या आहे चाळीस चाळीस हे आठच्याही पाड्यात येतात आणि वीसच्याही पाड्यात येतात या नियमानुसार आपल्याला चाळीस हा या संख्यांचा लसावी मानून चाळीस चाळीसच छेद सगळ्यांचा समान बनवून घ्यायचा आहे मग आता चाळीस बनवण्यासाठी पहिला अपूर्णांक तर चाळीस छेदाचा आहे जसं तसा लिहा म्हणून पहिला अपूर्णांक असता तसा आला एकोणसाठ छेदचाळीस प्लसचं चिन्ह जसे असतं तसं तीनशे ते आठचं रूपांतर चाळीस छेद करण्यासाठी समूहल्या अपूर्णांकात करून घ्या मग छेदाचे चाळीस बनवायचे म्हणजे आठला कितीने गुणावं लागेल पाचने आठला पाचने गुणल्यामुळं अंशालाही पाचने गुणा तीनला पाचने गुणा गुणल्यावर पंधरा मिळतील आणि आठला पाचने गुणल्यावर चाळीस मिळतील म्हणजे पंधरा छेदस्थानी चाळीस हा अपूर्णांक मिळेल आता तिसरा अपूर्णांक बघू वजाचं चिन्ह जशाच तसं लिहा तिसऱ्या अपूर्णांकामध्ये सदोतीस छेद वीस आहेत याचंही छेद चाळीस करून घेण्यासाठी छेदाला वीसला ने गुणल्यावर चाळीस मिळतात वीसला ने गुणल्यावर चाळीस मिळतात म्हणून वीसला दोनने गुणा चाळीस उत्तर मिळेल या ठिकाणी एकोणपन्नास झालेले आहेत हे चाळीस आहेत या ठिकाणी चाळीस उत्तर मिळेल आणि हे चाळीस आणि अंशस्थानी ही दोन निगुणावा लागेल सदोतीस दोन्ही चौऱ्याहत्तर सात दोन्ही चौदा आणि तीन दोन्ही सहा आणि सात अशा पद्धतीनं सदोतीस दोन्ही छत्तीस दोन्ही बहात्तर सदोतीस दोन्ही चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर छेद चाळीस असा अपूर्णांक आपल्याला मिळेल आता तिन्ही अपूर्णांकाचे छेद चाळीस म्हणजे समान झालेले आहेत म्हणून सगळ्यांच्या छेदस्थानी एकच छेद लिहून घ्या तो म्हणजे चाळीस आणि वरच्या अपूर्णा वरच्या अंश अंशस्थांच्या संख्या चिन्हा सहित जशाच तशा लिहा पहिला अपूर्णांकाचा अंश एकोणसाठ मधलं प्लसचं चिन्ह वर लिहा पुन्हा पंधरा पुन्हा वजाचं चिन्ह लिहा आणि शेवटीचे चौऱ्याहत्तर लिहून घ्या आता दिलेल्या क्रमानुसार आपण यांची बेरीज वजा बाकी करून घेऊ एकोणसाठ अधिक पंधरा यांची अगोदर बेरीज करा बेरीज येईल नऊ पाच चौदा आज एक पाच एक सहा आणि एक सात असे चौऱ्याहत्तर बेरीज आली वजा पहिले चौऱ्याहत्तर जसे तसे आणि छेदस्थानचे चाळीस जसे तसे आता आता पुढे पहा चौऱ्याहत्तर वाजा चौऱ्याहत्तर म्हणजे याचं उत्तर मिळेल आपल्याला शून्य शुन, शून्य अंशस्थानी शून्य लिहिले आणि छेदस्थानी छेदस्थानी चाळीस चाळीस जसे तसे छेदस्थानचे चाळीस जसे तसे आता कुठल्याही अंशस्थानी जर शून्य असेल आणि खाली एखाद्या संख्येने आपण त्याला भाग देत असो तर कुठल्याही श संख्येने शून्याला भागले असता त्याचे उत्तर मिळते च शून्य म्हणजे म्हणजे चाळीस याचं उत्तर आपल्याला मिळेल शून्य अशा पद्धतीनं हा नमुना प्रश्न तीन आपण या ठिकाणी सोडवला नमुना प्रश्न तीन तीन या ठिकाणी संपतो अशा प्रकारचे उदाहरणं बरेच सध्या एक सध्या दोन सध्या तीनमध्ये आपल्याला पुढील स्वाध्यायांमध्ये आहेत ते शोधून सोडवण्याचा प्रयत्न करा अभ्यासासाठी हीच उदाहरणं म्हणून आपण वापरणार आहोत आता स्वद्यायामधील उदाहरणांचा वापर आपण अभ्यासासाठी करणार आहोत म्हणून याच्यावर खास वेगळे सोध्या वेगळे स्वाध्यासाठी किंवा सरावासाठी उदाहरणं बनविलेली नाहीत आपल्याला स्वद्या उदाहरणं उदाहरणांचा सराव करायचा आहे आता चार नंबरचा चार नंबरचा प्रश्न पाहू चार नंबरचा प्रश्न आहे संक्षिप्त रूप द्या किंवा सोडवा अशा पद्धतीनं पदावली या ठिकाणी दिलेली आहे अपूर्णांकाची पदावली त्याच्यामध्ये कंस सा आहेत साधा कंस चौकटी कंस दोन्ही कंसांचा वापर केला आहे चौकटी कंसामध्ये साधा कंस दोनशे तीन अधिक चारशे नऊ कंस बंद चे हा शब्दाचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे आणि पुढे या कंसाचे तीन छेद पाच पुढे भागाकाराचं चिन्ह पुन्हा पूर्णा पूर्णांकयुक्त पूर्णांकाला एक पूर्णांक दोन छेद तीन पुन्हा गुणाकाराचं चिन्ह एक पूर्णांक एक छेद चार वाजाचं चिन्ह एक छेदस्थानी तीन साधा पूर्णांक चौकटी कौंस बंद अशा पद्धतीनं मोठी पदावली या ठिकाणी दिलेली आहे ही सोडवण्याचा आपण प्रयत्न करू दुसरी स्टेप या अपूर्णांकाची पाहू या पदावलीची पाहू यामध्ये पदावली मोठी असल्यानं स्टेप जवळजवळ लिहिलेलं आहे थोडं व्यवस्थित काळजीपूर्वक पहा सुरुवातीला यातलं काय सोडवायचं तर सुरुवातीला जो साधा कंस आहे तो आपल्याला सोडवून घ्यावा हो लागेल आतमधला कंस जो छोटा कंस आहे ज्याच्यामध्ये बेरजेची चिक्री आणि दोन अपूर्णांक दिलेले दोनशे तीन अधिक चारशेद नऊ हे सोडवणार आहोत बाकीची पदावली जशास तशी लिहून घ्यायची बाकीच्या संख्या जशास तशा शब्दासहित जशाला तसं लिहून घ्या पहा यामध्ये आपण सहा आता पहिली दोनशे तीन अधिक चारशे नऊची बेरीज केल्यानंतर पहिला कंस निघून जातो मग चाचीचे या क्रमानुसार सोडवायचं म्हणजे पहिल्यांदा कंस कंस कंचे भागू बे व या पद्धतीनुसार या पदावलीची वकल आपण करणार आहोत त्यामध्ये कण म्हणजे कंस त्यातला त्या त्या आतमधला कंस साधा कंसागोदर सोडवायचा मग त्यामध्ये दोनशे तीन अधिक चारशे नऊ यांची आपल्याला बेरीज करायचे मग त्यांच्या त्यांचे छेद पाहिले असता असमान आहेत पण त्यांच्या पटीत नऊ येतात म्हणून नऊ छेदस्थानी लिहा नऊ मिळाला लसावी आलेल्या लसावींना आपण पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला किंवा पहिल्या अपूर्णांकाचा छेद तीनचा नऊ आपण करण्यासाठी तीनला तीन निघूनतो म्हणून अंशालाही ने म्हणजे दोनला तीन निघूनले दोन या पद्धतीनं मग उत्तर मिळते आपल्याला सहा दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद दिल आपल्याला सुरुवातीलाच नऊ दिलेला आहे आणि तो तशाच जशाच तसा राहील म्हणून त्याचा अंशही तशाच तसा राहील चार किंवा हे लिहित असताना तुम्ही आलेला लसावी त्यांच्या डोक्यावर ठेवून त्यांचा भागाकार करून ते दिलेल्या पद्धतीनुसार आपण बेरजीची जी पद्धत पाहिली त्या पद्धतीनुसार सोडून पहा याचं उत्तर आपल्याला मिळेल सहा अधिक चार छेद नऊ चे जशास तसं तीन छेद पाच बाकीचे पूर्ण पदावली जशास तशी लिहून घ्या पुन्हा खालच्या असते या यामध्ये पहिल्या अपूर्णांकाचं उत्तर सहा अधिक चार म्हणजे दहा दहा छेद नऊ असं मिळेल चे या शब्दाचा वेगळ्या रंगानं लाल रंगानं इथं दाखवलेलं आहे चे कंस सोडल्यानंतर चे नावाचा शब्द असेल तर तो चे चाची चेचा अर्थ होतो गुणाकार तो गुणाकार सोडून घ्यायचा मग चाची चेच्या ठिकाणी गुणाकाराचा शब्द गुणाकाराचं चिन्ह लिहिलं त्याच्यापुढे येणारी संख्या जशाच तशी तीनशे पाच आणि हीच सुरुवातीला अगोदर यांची क्रिया अगोदर करून घ्यायची आहे कारण चाची चे अगोदर सोडवावा लागतो त्याचा गुणाकार अगोदर करून घ्यावा लागतो म्हणून बाकी भागाकार एक पूर्णांक दोनशे तीन हे पुढचा जशाच तशी पदावली आपण लिहून घेतली आता पहिल्या दोघांचा आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे मग दहा चेद नऊ गुणवले तीन छेद पाच हे आपण या ठिकाणी सोडणार आहोत चला दहा 9 नऊ आणि तीनशेद पाच यांचा गुणाकार सुरुवातीला कसा होणार जर अंशस्थांच्या संस्थेन संख्येनं छेदस्थांच्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर द्या किंवा छेदस्थांच्या संख्येनं अंशस्थांच्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर द्या या पद्धतीनं या स्टेपमध्ये पहा ही पाच आणि दहाचा भाग आकार होतो पाचने दहाला भाग दिल्यावर उत्तर मिळते दोन इथं दोन लिहिले छोटे इथं तीन वरचे तीन एक तीन आणि तीन त्रिक नऊ म्हणजे इथं तीन मिळते आपल्याला अशा पद्धतीनं वरच वर फक्त दोन शिल्लक राहिले म्हणजे दोनचा भाग बसलेली दोन आणि छेदस्थानी तीन छेद तीन हा पूर्णांक आपल्याला सुरुवातीला मिळाला मग हा मिळालेला अपूर्णांक आपण या दोघाचं उत्तर लिहून घेतलं त्याच्या पुढचे हे भागाकाराचं चिन्ह जसं तसं पुढच्या एक पूर्णांक दोनशे तीनचं रूपांतर आपण साध्या पूर्णांकात करून घेतलं तीन एकत तीन तीनमध्ये दोन मिळवले पाच छेद तीन पुढं गुणाकाराचं चिन्ह पुढच्याही अपूर्णांकाचं रूपांतर साध्या पूर्णांकात करून घेऊ पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर या तर चार एक चार आणि पाच पाच छे चार म्हणजे हे आपल्याला दुसरा अपूर्णांक या ठिकाणी मिळाला आणि वजाचं चिन्ह देऊन हा शेवटचा अपूर्णांक आपण पुना खालच्या स्टेपला जशा तसा लिहिला यानंतर पुढची स्टेप यामध्ये पहिला भागाकार आता कन चे कण सोडवला चे सोडवलं चेचा गुणाकार करून घेतला आता पुढची पायरी येते ती भा भा म्हणजे भागा 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 भागाकाराची हा भागाकार अगोदर करून घ्यायचा आहे मग भागाकार करत असताना ही आपण कंचे बागुबी हा नियम जो आहे तो पाठीमागच्या पूर्ण संख्या व त्यावरील मूलभूत क्रिया याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत त्याच पद्धतीनं तोच नियम या पदावलीमध्ये अपूर्णांक संख्यांमध्ये सुद्धा वापरायचा आहे मग त्या पद्धतीनं पहिल्यांदा भागाकार नंतर भागाकार झाला भागाकार झाल्यानंतर आता गुणाकार गुणाकार करून घ्यायचे इथं तीन गुणाकार एकत्र आलेले आहेत दोनशे तीन गुणवले तीनशे पाच गुणवले पाचशे चार वजा एकशे तीन हे शेवटचे वजा एकशे तीन ही प्रक्रिया नंतर करू पण त्या अगोदरचे तीनही गुणाकार आपल्याला करून घ्यायचे ते गुणाकार करत असताना पहा अंशस्थानच्या एखाद्या संख्येने छेदस्थानच्या संख्येला किंवा समान संख्या असतील तर त्या काटून टाका म्हणजे इथले वरचे पाच आणि इथं गुणाकाराचं चिन्ह मध्ये म्हणजे इथं तीन याच्यासोबत कर इथल्या पाचसोबत कटले पाच 5 सोबत कटले वरचे तीन खालच्या तीन सोबत कटले आता वरचे दोनचा आणि खालच्या चारचा भागाकार होतो म्हणून दोन एक दोन आणि दोन दोन्ही चार या ठिकाणी आपल्याला खाली ह्या चारच्या ठिकाणी दोन राहतील हे दोनचा भाग बसला इथं दोन हे दोन आपल्याला खाली लिहायचे आहेत वर काहीच उरलं नाही म्हणजे एकचा भाग बसलेला आहे एक एक यांचा गुणाकार एक, एक मिळतो म्हणून एक छेद खाली दोन एक दोन गुणवली एक गुणौली एक म्हणजे बे एक बे बे एक बे असं दोन म्हणजे एक छेद दोन या तिन्ही अपूर्णांकाच्या गुणाकाराचं उत्तर आणि शेवटचे वजा एक छेद तीन आपल्याला जशाच तसे खाली या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत आता शेवटी फक्त वजा बाकी शिल्लक राहिली ही वजा बाकीची प्रक्रिया आपण करूया दोन्ही अपूर्णांकाचा छेद असमान आहे आणि दोन्ही अपू अपूर्ण छेदच्या संख्या ह्या मूळ संख्या आहेत म्हणून या दोघांचा गुणाकार हाच आपला लसावी मिळेल मग तीन दोन्ही सहा दोघांचा गुणाकार करून लसावी काढला म्हणून तिरकस गुणाकार करून वरचे अंक मांडून घ्या पहिल्या अं अंश एक त्याचा दुसऱ्या छेदासोबत गुणाकार तीन एक तीन आणि दुसऱ्या अंश दुसऱ्याचा अंश छेदस्थानी दुसऱ्याचा अंशाने पहिल्याचा छेद यांचा गुणाकार दोन असा तिरकस गुणाकार केल्यानंतर तीन वाजा दोन छेदस्थानी सहा ही स्टेप आपल्याला मिळते यानंतर सगळ्यात शेवट शेवटची पायरी तीन वजा दोन याचं उत्तर मिळेल एक आणि छेदस्थांचे सहा जशाच तसे आता एक छेद सहाला हा छेदाधिक अपूर्णांक आहे म्हणजे याचा छेद मोठा आहे अंशापेक्षा छ छेद मोठा असल्यानं याचं पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर होत नाही आणि पर्यायामध्ये या पद्धतीचं उत्तर असू शकतं नसेल तर त्याचं दशांश पूर्णांकात पण आपण दशांश पूर्णांक पाठ याच्यानंतर पाहणार आहोत म्हणून या ठिकाणी इथपर्यंतच आपण सोडूया याचं उत्तर आपल्याला मिळेल छेद सहा अशा पद्धतीनं या दिलेल्या पदावलीची उकल कंचे भागुबे व या नियमानुसार याला इंग्लिशमध्ये बॉर्डमॉस पद्धत म्हणतात या नियमानुसार आपण हे समीकरण सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे व्यवस्थित बेरीज वजाबाकीचे नियम व्यवस्थित सोडवे हे उदाहरण स्वतःच्या वहीवर लिहून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करा स्वतः सोडविता येत आहे का हे पहा या उदाहरणाचा तीन चार वेळेस सराव करा कारण अशा प्रकारचे उदाहरणं परीक्षेला बऱ्याच वेळेस आलेले आहेत हेही उदाहरण परीक्षेला आलेले दोन हजार सोळाच्या परीक्षेत हे आलेलं उदाहरण आहे असे उदाहरणं सराव स्वाध्यायामध्ये भरपूर दिलेले आहेत ते स्वतः सोडविण्याचा प्रयत्न करा जे सुटणार नाहीत ते पुन्हा माझ्याकडून सोडवून घेण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी आपण नमुना प्रश्न आपले या ठिकाणी संपतात या ठिकाणी थांबू धन्यवाद